पुणे नाशिक महामार्गावर वारुवाडी व नारायणगाव गावच्या हद्दीत रस्ता अपघातामध्ये मागील 1.5 वर्षात सुमारे 12 वन्य प्राणी मृत्युमुखी पडलेत. यामध्ये 7 बिबटे, 3 कोल्हे, 2 तरस अशा वन्य प्राण्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या घटना पाहता वनविभागाच्या वतीने जुन्नरचे उपवनसंरक्षक अमल सातपुते तसेच वनप्रक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या महामार्गावर बिबट्या प्रवण क्षेत्र असल्याबाबतच्या सूचना फलक लावण्यात आले आहेत. अशा प्रकारे वाढत्या दुर्घटनांचे गांभीर्य लक्षात घेता वनविभाग जुन्नर यांच्या वतीने येथे बिबट रेस्क्यू टीमच्या मदतीने जनजागृती केली जात आहे. वनविभागाच्या वतीने वन्य प्राण्यांचे अपघात कमी व्हावे यासाठी या सूचना फलकांचा उपयोग होणार असल्याचे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वनविभागाच्या वतीने वनपाल नितीन विदाटे, अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वनकर्मचारी खंडू भुजबळ, शिंदेमामा, पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांनी आज वारुळवाडी गावच्या हद्दीत ठिकठिकाणी सूचना फलक लावले आहेत. अशा प्रकारे सूचना निर्देशांक फलक लावल्यामुळे वाहन चालकांना या ठिकाणी वन्यप्राणी रस्ता ओलांडत असताना खबरदारी घेता येईल व बिबट्या, तरस, कोल्हे, वरान, मांजर अशा प्रकारचे वन्यप्राणी मृत्युमुखी पडणार नाहीत अशी अपेक्षा यावेळी वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहूयात.